मला इथे आमंत्रित केले म्हणून मी आयोजकांचे आणि गुरुजनांचे मनापासून आभार व्यक्त करते. आज महिला दिनानिमित्त मी एक गर्वाने बोलू शकते की मुलगा आणि मुलगी हा भेदभाव संपलाय. मुलगा आणि मुलगी पूर्वीच्या ज्या संकल्पना होत्या की मुलगा हा वंशाचा दिवा असतो किंवा मुलगी ही घरात फक्त स्थूल आणि घरासाठीच तिने असावं हे आता संपलंय आणि स्त्रिया खूप प्रगती करत आहेत. खरं तर मला कधी वाटलं नव्हतं की शिक्षण घेत असताना मला येथे येऊन बोलण्याची संधी मिळेल. डायरेक्टर मॅमने परमिशन दिली आणि आयोजकांनी पण खूप छान ऑर्गनाईज केलं आणि माझ्यासाठी हा प्रोग्राम इथे ऑर्गनाईज केला त्याबद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद करते. खरं तर मला अगदी लहानपणापासूनच चित्रकलेची आवड आहे. मी लहान सात वर्षे वयाचे असताना सहज म्हणून हातात ब्रश पकडला आणि या प्रगतीपर्यंत येऊन कधी पोहोचली हे मला कळलंसुद्धा नाही. शालेय स्तरावर असताना मी ग्रेड एक्झाम्स दिल्या. त्यानंतर टेंथला असताना औरंगाबाद सोसायटीतर्फे एक कॉम्पिटिशन ऑर्गनाईज झाली होती त्यात मी पार्टिसिपेट केलं आणि कलारत्न पुरस्कार मिळवला. त्यानंतर ग्रॅज्युएशनला असताना माझी दोन पेंटिंग्स इंदोरला नॅशनल आर्ट एक्झिबिशनसाठी सिलेक्ट झाले त्यात मला टॅलेंट अवॉर्ड मिळालं आणि त्यात मी महाराष्ट्रातनं पहिली आणि भारतातनं दुसरी आली होती. त्यानंतर मला हाँगकाँग येथून ऑर्डर मिळाली जी नटराजाची होती आणि जे योगा करतात त्यांचा गुरु असतो नटराज म्हणून त्यांनी त्यांच्या योगा ट्रेनिंग सेंटरसाठी ते नटराजाचं पेंटिंग विकत घेतलं आणि त्यानंतर मी दोन सोलो एक्झिबिशन्स केले. जे माझं फर्स्ट एक्झिबिशन होतं ज्याला मी चित्रांगण नाव दिलं होतं ते रिंग रोडला जळगाव रिंग रोडला पी एन गाडगे यांच्या आर्ट गॅलरीमध्ये मी भरवलं होतं आणि त्यानंतर अमरावती येथे माझं सेकंड सोलो एक्झिबिशन झालं ज्याचं उद्घाटन नवनीत रवी राणा यांच्या हातून करण्यात आलं. माझा कला प्रवास तर एवढाच आहे आणि मला खूप आज छान वाटतंय. तुम्ही जसं आधी आता बसलेत तसं मी आधी त्या बेंचवर बसलेली असायची आणि मला वाटायचं की मी पण कधीतरी जाऊन स्टेजवर काहीतरी बोलू शकेल किंवा मला बोलायचंय पण माझ्याकडे तेव्हा टॉपिक नव्हता की मी स्वतःला कसं प्रेझेंट करू. आज पेंटिंगमुळे मी स्वतःला इथे प्रेझेंट करू शकली याचा मला खूप आनंद होतोय आणि माझ्या पेरेंट्सनेही मला खूप सपोर्ट केला. मी MCA केलं. मला कम्प्युटरमध्ये इंटरेस्ट असल्याने मी MCA BCA किंवा MCA फील्ड चूज केली होती पण त्यासोबत मी माझा छंदसुद्धा जोपासला आणि त्यात खूप पुढे जाऊ शकली. त्यामागे मला पेरेंट्सचा आणि माझ्या टीचर्सचा खूप सपोर्ट राहिला आहे. त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं आहे. थँक्यू. मी माझे काही पेंटिंग्स तुम्हाला एक्सप्लेन करू. Yeah, okay.